शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। नागपुर की समस्याओं को लेकर एक शिष्टमंडल युवा कांग्रेस राष्ट्रीय सचिव व नगर सेवक बंटी बाबा शेरके के नेतृत्व में मनपा आयुक्त तुकाराम मुंडे से प्रत्यक्ष मुलाकात करके समस्याओं को अवगत करवाया है। इस शिष्टमंडल के माध्यम से तुकाराम मुंडे ने जानकारी दी कि नागपुर शहर में पहले स्वास्थ्य विभाग की हालात क्या थी और आज क्या है। आज नागपुर का स्वास्थ्य विभाग पूरे महाराष्ट्र में नंबर एक पर है। कोरोना वायरस की इस भयानक स्थिति में मनपा अपना कार्य बखूबी ढंग से निभा रही है। मुंडे ने स्वयं मोमिनपुरा की गली गली का निरीक्षण किया। स्थिति में उन्होंने जनता की देखरेख के माध्यम से उच्च कदम उठाकर कड़ा बंदोबस्त किया, जिसे वायरस के तेजी से फैलते कदम रोके गए हैं। राष्ट्रीय सचिव बंटी शेरके ने तुकाराम मुंडे को बताया कि कांग्रेस पार्टी आपकी इस कार्य के लिए पूर्ण समर्थन दे रही है। जो वरिष्ठ नेतागण कार्य कर रहे हैं, उन्हें भी आप समन्वय में लेकर, विश्वास में लेकर कार्य करें। नागपुर महानगर पालिका में जिनकी हिटलरशाही चलती है, उनकी हिटलरशाही नहीं चल पाने की वजह से वे आज तुकाराम मुंडे की कार्य प्रणाली का विरोध कर रहे हैं। वी सपोर्ट तुकाराम मुंडे, वी सपोर्ट तुकाराम मुंडे। आज आहे, आज युवक काँग्रेसचं एक शिष्टमंडळ जे आहे, शिष्टमंडळ युवक काँग्रेसचं सन्माननीय आपल्या नागपूर शहरातले जे कमिशनर आहे तुकाराम मुंडेजी, म्हणजे इतिहासामध्ये अशा पद्धतीचा कमिशनर जे आहे नागपूर शहराला कधी लाभले नाही, म्हणजे नागपूर शहराला लाभले नाही। ज्या पद्धतीने आपल्या नागपूर महानगरपालिकेची जी परिस्थिती होती, जी स्थिती होती, जी तिजोरी आपली जी नागपूर महानगरपालिकेची होती, म्हणजे वाखाणण्याजोगं काम जे आहे सन्माननीय तुकाराम मुंडे साहेबांचं आहे। तर म्हणून युवक काँग्रेसच्या माध्यमातून आज आम्ही तुकाराम मुंडे साहेबांचं अभिनंदन त्यांना करायला गेलो होतो की ज्या पद्धतींनी त्यांनी नागपुरातली ही स्थिती, कोरोनाची स्थिती, ही भयावह कोरोनाची स्थिती, महामारी कोरोनाची स्थिती जी त्यांनी नागपूर शहरामध्ये जी हाताळली, तर त्याकरिता नागपूर शहरातल्या संपूर्ण जनतेच्या माध्यमातून, जनभावनेच्या माध्यमातून जे आहे नागपूर शहरातल्या जनतेच्या माध्यमातून तुकाराम मुंडे साहेबांचा, सन्माननीय तुकाराम मुंडे साहेबांचा जे आहे, आम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही त्यांचं अभिनंदन त्यांना इथे करायला आलो। जवळजवळ एक 40 ते 45 मिनिट तुकाराम मुंडे साहेबांसोबत आज बैठक झाल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी ज्या, बऱ्याचशा गोष्टींचं जे आहे चर्चा त्यांच्यासोबत, त्यांच्यासोबत संवाद जो आहे युवक काँग्रेसच्या मंडळींनी त्यांनी साधला। माझ्यासोबत शहराचे अध्यक्ष तौसिफ खानसुद्धा होते, इरफान काजी होते, अक्षय घाटोळे, सागर चव्हाण, आपलं हेमंत कातुरे, ऋषभ धुळे, मध्य नागपूर युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील ढोके, नयन तरवटकर, मोईज खान, वसीम शेख, सागर चव्हाण, हे सर्वच जे मंडळी या युवक काँग्रेसच्या माध्यमातून वेगवेगळ्या जागेवरती, आमचा हेमंत कातुरे, कॅप्टन हेमंत कातुरे, कुणाल खडगी, सर्वच जण जे आहे नागपुरातल्या वेगवेगळ्या कुंट्यामध्ये राहणारे आमच्या युवक काँग्रेसचे हे आमचे पदाधिकारी आहेत। आणि या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने नागपुरामध्ये तुकाराम मुंडे साहेबांबद्दल जो एक संभ्रम जो निर्माण करण्यात आलेला आहे, तर त्याकरिता सन्माननीय तुकाराम मुंडे साहेबांना सुद्धा आम्ही विनंती केली की आपण जे आहे, आपण आपले जे लोकप्रतिनिधी आहे, काही लोकप्रतिनिधी 3 लाख 3.5 लाख लोकांमधून निवडून आलेले आहे, काही लोकप्रतिनिधी 60-70 हजार मतदारांमधनं ते निवडून आलेले आहे, तर त्यांना पण कुठं ना कुठं आपण विश्वासात घेऊन, फक्त त्यांचं एवढंच म्हणणं आहे की बघ कुठे ना कुठं हा समन्वय निर्माण झाला पाहिजे, कम्युनिकेशन झालं पाहिजे, कोऑर्डिनेशन त्यांच्यासोबत झालं पाहिजे, त्यांच्या पण काही गोष्टी ज्या आहेत त्यांच्या पण काही गोष्टी ऐकून घेतल्या पाहिजे। तर सन्माननीय मुंडे साहेबांचं हेच म्हणणं होतं आणि आम्हाला पण ती कल्पना आहे, आपल्या नागपूर शहरातल्या जनतेला पण ही कल्पना आहे की बा एकटा असा पद्धतीचा कमिशनर आपल्याला नागपूर शहरात जो मिळालेला आहे, जर प्रत्येकाचाच गोष्टी जर ऐकत जर राहील तर काम एकीकडे राहील, कोरोनापासून बचाव हा नागपूर शहरातला एकीकडे राहील आणि प्रसार जो आहे कोरोनाचा जास्तीत जास्त वाढेल, जर अशा पद्धतीने त्यांनी जर याच्यामध्ये जर जास्त जर आपलं हे केलं तर, तर त्याच्यामुळे सन्माननीय मुंडे साहेबांना पुन्हा एकदा जे आहे आय सपोर्ट तुकाराम मुंडे, वी सपोर्ट तुकाराम मुंडे, ऑल ऑफ म्हणजे संपूर्ण नागपूर जे आहे तुकाराम मुंडे साहेबांच्या समर्थनार्थ आहे।